जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। आशीर्वाद घेतलेला आपण दत्ता। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब आता या ठिकाणी येत आहेत। योगायोगाने आज पवार साहेबांच्या या ठिकाणी भेट झाली आणि वडीलकीच्या नात्याने मी त्यांचा नमस्कार करणं माझं हे कर्तव्य आहे, त्याप्रमाणे त्यांना नमस्कार केला, त्यांनी आशीर्वाद दिला। काय वाटतं आता खरं तुम्हाला आशीर्वाद देखील मिळालेला आहे एकीकडे, खरं तर आपण बघतोय की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा संघर्ष असताना आता विरोधी नेते जे आहेत त्यांनी आपला आशीर्वाद दिलेला आहे। राजकारणाच्या पलीकडे प्रत्येकाची नाती असतात आणि वडीलकीच्या नाते आम्ही जोपासलं पाहिजे, त्या निमित्ताने त्यांनी आशीर्वाद दिला आहे। आणि राहिलं निवडणुकीच्या पद्धतीने होत राहील, सर्वांनी आशीर्वाद निवडणूक, भारतीय जनता पार्टीचे परंपरा आहे, मोठ्याचा आदर करणे, सन्मान करणे, आपल्या शहरात आलेले समोर आले तर आशीर्वाद घेणे, त्याचा फायदा की तोटा हा विषय नाहीच आहे। मी वडीलकीच्या नात्याने त्यांचा आशीर्वाद घेतो। आपण पहिल्यांदा शरद पवारची घेतली, याच्या आधी ते अनेकदा आलेले, त्यावेळेस आपण काय भेट घेतली किंवा आपल्या पक्षाने काय घेतली? मी आज त्याच्यासाठी आलेलेच नाही, माझे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब या ठिकाणी येत आहेत, त्यांना रिसीव्ह करण्यासाठी मी या ठिकाणी आलेले, हा योगायोगाने ते समोर आले, वडीलकीच्या नात्याने मी त्यांचा नमस्कार केला। शरद पवारांची भेट घेतली आपण? नाही, वडीलकीच्या नात्याने फक्त आशीर्वाद घेतला, ते समोर आले, समोर आल्यानंतर माझं काम आहे, माझ्यापेक्षा ते वडीलधारी असतं, मी त्यांचा आशीर्वाद घेतला। त्यांनी दिला असेल मी घेतला असेल, ते त्यांनी मनाने दिला असेल मी मनाने स्वीकारलेला असेल। काही बोलणं झालं आपलं? नाही नाही, चर्चा वगैरे काही मी समोर सांगितलं, वडीलकीच्या समोर दिसले ना नमस्कार केला।